माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या जावयाची सीबीआयनं 20 मिनिटं चौकशी केली. चौकशीनंतर जावई गौरव चतुर्वेदी आणि वकील आनंद डागा यांना सोडण्यात आलेलं आहे. काही वेळापूर्वीच सीबीआयच्या टीमनं गौरव चतुर्वेदी यांची गाडी थांबवून त्यांना ताब्यात घेतलं होतं. त्यानंतर 20 मिनिटं त्यांची चौकशी केली आणि त्यानंतर त्यांना सोडून देण्यात आलं. गौरव चतुर्वेदी अनिल देशमुख यांचे जावई आहेत. गौरव चतुर्वेदी यांच्यासह त्यांचे वकील आनंद डागा यांना देखील सीबीआयच्या टीमनं ताब्यात घेतलं होतं. क्लीन चिट प्रकरणी गौरव चतुर्वेदी यांची चौकशी करण्यात आली. 20 मिनिटं सुमारे ही चौकशी झाली आणि या चौकशीनंतर चतुर्वेदी तसंच वकिलांना सोडून देण्यात आलं. आताच्या क्षणाची महत्वाची बातमी ती म्हणजे काही वेळापूर्वीच माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या जावयाला गौरव चतुर्वेदी यांना सीबीआयच्या टीमनं ताब्यात घेतलं होतं. त्यानंतर 20 मिनिटं त्यांची चौकशी केली. क्लीन चिट प्रकरणी ही चौकशी झाल्याचं समजतं आहे. आपण याबाबत अधिक माहिती घेऊया आमचे प्रतिनिधी देवेंद्र कोल्हटकर यांच्याकडून. देवेंद्र, सुमारे 20 मिनिटं गौरव चतुर्वेदी आणि वकील डागा यांची चौकशी केल्याचं समजतंय, काय नेमकं घडलं? हेमानी, साधारण 6-6:30 सुमारास सीबीआयची टीम जी आहे ती वर्डीमध्ये पोहोचली होती आणि त्यांनी गौरव चतुर्वेदी आणि जे वकील आहेत त्यांना ताब्यात घेतलं होतं आणि त्यानंतर एकच खळबळ उडाली होती, कारण त्यांच्या कुटुंबियांनी त्यांचं अपहरण झालेलं आहे, त्यांना कुठल्याही कुठल्या यंत्रणेने ताब्यात घेतलं याची माहिती नव्हती आणि त्यांनी वरळी पोलीस ठाण्यामध्ये धाव घेतली होती. त्यानंतर सीबीआयकडून जी माहिती मिळते त्यानुसार त्यांनी त्यांना ताब्यात घेतलं होतं. 20 मिनिटं त्यांची चौकशी केलेली आहे ते आणि त्यांचे वकील गौरव चतुर्वेदी आणि त्यांचे वकील, आणि त्यांना 20 मिनिटाच्या चौकशीनंतर सोडून देण्यात आलेलं आहे. गौरव चतुर्वेदी म्हणजे अनिल देशमुख यांचे जे कुटुंबीय आहे ते वरळी पोलीस स्थानकामध्ये आले होते. त्यांनी पोलिसांशी या सगळ्या संदर्भात चर्चा केली. आता त्यांनी काय तक्रार नोंदवली आहे हे आपल्याला अद्याप समजलं नसलं तरी त्यांचे वरळी पोलीस स्थानकातून काही वेळापूर्वी बाहेर पडलेले आहेत. त्यासोबत काँग्रेसचे जे नेते आहेत विश्वजित कदम ते देखील त्यांच्या सोबत होते, ते देखील आता बाहेर पडलेले आहेत. एकूण आता पोलिसांचं या सगळ्यावरती काय म्हणणं आहे, त्यांच्या कुटुंबियांनी काय तक्रार केलेली आहे हे आपल्याला पाहावं लागेल. मात्र 20 मिनिटं जी आहे ती गौरव चतुर्वेदी यांची सीबीआयने चौकशी केलेली. धन्यवाद देवेंद्र आपण दिलेल्या या सविस्तर माहितीबद्दल. क्लीन चिट कागदपत्रांबाबत चौकशी झाल्याचं समजतंय. सुमारे 20 मिनिटं गौरव चतुर्वेदी यांची सीबीआयच्या टीमनं चौकशी केली आणि त्यानंतर त्यांना सोडून दिलं. आई भवानीचा गजर म्हणजे